जो काही आकडा सांगितला गेलेला असेल 11,000 वगैरे, हा आकडा एक अंदाजित आकडा असतो आणि तो हा जो काही महाराष्ट्र टाइम्स मध्ये न्यूज झालेली आहे ही इंटरनल जो काही सूचना दिलेल्या जातात सचिवांकडून त्या सूचनेच्या माध्यमातून घेतलेली न्यूज आहे, तो अंदाजित आकडा आहे नंबर एक. नंबर दोन, मृत्यूचा आकडा लपवला का, हा प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मृत्यूचा आकडा कुठलाही लपवलेला नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे पारदर्शक आणि अत्यंत प्रामाणिकपणे कोरोनाच्या या सर्व पार्श्वभूमीवर जे ICMR ची गाईडलाईन आणि प्रोटोकॉल आहेत त्यावर काम करत आलेलं आहे, करत राहणार आहे. नंबर तीन, हे जरूर आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन पद्धतीचे दवाखाने आहेत. एक जिल्हा दवाखाना असतो, सरकारी दवाखाना असतो, आणि दुसरे जे असतात ते प्रायव्हेट असतात. मग बऱ्याचदा गव्हर्नमेंटच्या कडचे संपूर्ण अपडेशनचं काम पोर्टलवर हे सिव्हिल सर्जन अधिक पटकन करून घेतात, पण प्रायव्हेट हॉस्पिटल जे काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पसरलेले आहेत, जे कोविड हॉस्पिटल म्हणून डेझिग्नेटेड आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक कर्तव्य दक्षतेच्या भावनेनी हे काम करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा ते त्यांनी वेळेत नाही केलं तर अशा पद्धतीचे काही रुग्ण अनरिपोर्टेड म्हणजे अनअपडेटेड, रिपोर्टेड नाही, अनअपडेटेड हे राहून जातात. म्हणून तशा पद्धतीच्या फार सक्त सूचना दिलेल्या आहेत. जबाबदारी सिव्हिल सर्जनवर दिलेली आहे की प्रायव्हेट असो नाही तर शासकीय दवाखाने असो, सगळ्यांचं अपडेशन जे आहे ते झालं पाहिजेच. जास्तीत जास्त एक 4-5-6 दिवसाचा टाइम लॅग हा चालू शकेल, पण त्याच्या अगोदर कुणाचं 15 दिवसाचं, कुणाचं 20 दिवसाचं असं कुणाचंही अपडेशन राहिलं नाही पाहिजे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आम्ही 1-2 दिवसाची संधी सर्व सिव्हिल सर्जन्सला आरोग्य विभागाच्या देणार आहोत. या 2 दिवसात जर संपूर्ण अपडेशन झालं नाही तर त्या संबंधित जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकावर जबाबदारी फिक्स करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सर, पण जी माहिती आलेली आहे की जिल्ह्याकडून आलेली आकडेवारी आणि पुढे आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी यामध्ये 11,500 एवढा फरक. मी एवढंच म्हणेल की हे सगळे जे पोर्टल असतं त्या पोर्टलवर अपडेट करण्याचं काम किंवा त्याला अपलोड करण्याचं काम हे केलं जात असतं, तर हे अपलोडिंग जे आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर्स करत असतात. खासगी हॉस्पिटल्सनी सुद्धा त्यांच्या जे काही ओनर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं हे डेटा एंट्री ऑपरेशनचं काम व्यवस्थित केलं पाहिजे. दुर्दैवानी ते कधी कधी केलं जात नाही आणि त्याच्यावर जे खऱ्या अर्थाने सातत्याने दररोजच सिव्हिल सर्जन्स आणि आरोग्य विभागाच्या लोकांनी लक्षच द्यायला हवं, त्याच सूचना आम्ही त्यांना दिल्या. असं म्हणता येईल का, कारण वारंवार विरोधी पक्ष यापूर्वी आरोप करतो. मी एकच सांगेल की एकही मृत्यूचा आकडा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये लपवण्यात आलेला नाही, लपवण्याचं काहीही कारण नाही. सर, लसीकरणामध्ये काही सांगितलं जातं लसीच्या प्रश्नावरती, कारण की आता आपण तुम्ही माहिती देत आहे की हे जे डोस दिले जातात ते फक्त सिंगल डोस आहे, पण कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, कारण की आता जी माहिती मिळते की आपल्या. मी काल माननीय मंत्री स्वास्थ्य विभाग म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री डॉक्टर हर्षवर्धन जी यांना खूप सविस्तर फोनवर बोललो आणि त्यांना मी विनंती केली की 21 तारखेला जे काही तुम्ही राष्ट्रीय स्तरावर 18-44 साठी सुद्धा लसीकरण सुरू करत आहात त्याचं आम्ही स्वागतच करतो आहोत, परंतु आपण त्याबाबत आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे आणि आमच्या असलेल्या कोविडच्या संख्येप्रमाणे झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलंच पाहिजे असा आग्रह या निमित्ताने केलेला आहे. नंबर दोन, हे नक्कीच मी त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या संदर्भातलं जी काही आपले पॉलिसी असेल की आपण हे वाटप कसं करणार किंवा हे आता सेकंड डोसचे जे राहिलेले त्यांना आपण कसं करणार, हे जे 25% जे आपण खासगी रुग्णालयांसाठी देतो आहोत ती पॉलिसी सुरू ठेवणार का बंद करणार, तर या संदर्भात ते म्हणाले की 2 दिवसाच्या आत आम्ही या सगळ्या बाबतीतली स्पष्टीकरणात्मक ज्या काही बाबी आहेत त्या केल्या जाणार आहेत, त्यामुळे आपण थोडे 1-2 दिवस वाट बघूया.
त्यांचं गाईडलाईन क्लिअर कट सेंट्रल गव्हर्नमेंटचं व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात येईल. पवार साहेब सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते आणि तिथून काहीतरी जी मागणी आहे का महाराष्ट्र सरकारला अतिरिक्त मिळू शकते का या संदर्भात चर्चा करणार होते. माननीय पवार साहेब जमेल त्या मार्गाने व्हॅक्सिनेशन व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. त्यांचे आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या ओनरचे नक्कीच खूप जुने मैत्रीपूर्ण चांगले संबंध आहेत. त्या अनुषंगाने ते त्यांच्याशी बोलत आहेत. गरज पडलं तर ते तिथेही जातील. पण प्रश्न हा आहे की आता संपूर्णच केंद्र सरकारने व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम त्यांच्याकडे घेतला असल्या कारणाने आता जे काही उत्पादन होईल ते संपूर्ण केंद्र शासन विकत घेईल आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राला आणि वेगवेगळ्या राज्यांना अलोकेशन करण्याचं कार्य केलं.